गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, श्री वारणा विद्यालय वारणा नगरच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये जे 5 नंबरचं प्रकरण आहे, चौकोन म्हणजे क्वाड्रिलॅटरल, या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहे. आता या प्रकरणामध्ये आपल्याला चौकोनाच्या संदर्भात असणाऱ्या जे नवीन संकल्पना आहेत किंवा नवीन थेरम आहेत ती आपल्याला पाहायची आहेत. आज या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रिलॅटरलचे जे टाईप आजपर्यंत आपण पाहिलेले आहेत त्याची थोडीशी उजळणी करूया. तुम्हाला चौकोनाचे किती प्रकार आठवतात आठवून बघा बरं जरा. पहा, मी या ठिकाणी बोर्डवरती काही चौकोनाचे प्रकार दिलेले आहेत, टाईप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल दिलेले आहेत. कोणकोणते चौकोन आहेत? पहिला आपण जो चौकोन बघितलेला आहे त्याला आपण स्क्वेअर म्हणतोय, मराठीमध्ये त्याला चौरस म्हणतात. आणि चौरस म्हणजे काय? तर ज्याच्या चारही बाजू समान आहेत व ज्याचे चारही कोण काटकोन आहेत असा जो चौकोन असेल, ज्याच्या चारही बाजू एकरूप आहेत व चारही कोण काटकोन आहेत अशा चौकोनाला आपण स्क्वेअर म्हणतोय, चौरस म्हणतोय. त्यानंतर आणखीन एक याचा गुणधर्म काय आहे की याचे डायगोनल असतात ते कॉन्ग्रंट असतात. याचे डायगोनल काय असतात? कॉन्ग्रंट असतात आणि ते एकमेकाला बायसेक्ट करतात, हे लक्षात ठेवा. त्याचे डायगोनल काय करतात? एकमेकाला बायसेक्ट करतात म्हणजे दुभाजन करतात. त्यानंतर आपण जो चौकोनाचा प्रकार बघितला होता तो म्हणजे रेक्टॅंगल. रेक्टॅंगलला मराठीमध्ये आयत म्हणतात. या आयताचा गुणधर्म असा आहे की याच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, समोरासमोरील बाजू एकरूप असतात व याचे चारही कोण काटकोण असतात. याचे चारही कोण काटकोण असतात. त्याचबरोबर याचे जे डायगोनल आहेत हे एकमेकाला बायसेक्ट करतात व त्याचबरोबर बायसेक्ट करणं म्हणजे दुभाजन करणे, ओके. म्हणजे हा भाग आणि हा भाग सेम असणार आहे, हा भाग आणि हा भाग सेम असणार आहे आणि ते दोन्ही एकमेकाला कॉन्ग्रंट असतात. ते दोन्ही एकमेकाला कॉन्ग्रंट असतात. या ज्या प्रॉपर्टी मी सांगायला लागलोय यावरती पुस्तकामध्ये एक फ्लो चार्ट आहे, तो तुम्हाला भरायचा आहे, ओके. त्यामुळे ह्या प्रॉपर्टी मी ज्या काय सांगतोय त्या तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकायला पाहिजेत. आता 3 नंबरचा जो आहे तो म्हणजे रोम्बस. आता रोम्बसला बघा, मी मराठीत नावं लिहितो, हे झालं चौरस, याला आपण आयत म्हणतोय. रोम्बसला मराठीमध्ये समभुज चौकोन असं म्हटलं जातं. समभुज चौकोन असं म्हटलं जातं. समभुज या शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल, सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू, समान बाजू असलेला चौकोन. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही की याची ही बाजू, ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू, या चारही बाजू कशा असणार आहे? समान मापाच्या म्हणजे एकरूप असणार आहेत, म्हणजेच कॉन्ग्रंट असणार आहेत. मग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय? तर याचे चारही कोण काटकोण आहेत, मात्र याचे चारही कोण काटकोण असतील तसं नाही, ओके. ज्यावेळेला चारही कोण काटकोण होईल त्यावेळेला हा मग काय होईल? चौरस होणार आहे, ओके. बघा, आणि त्याचबरोबर याचे जे डायगोनल आहेत ते एकमेकांना बायसेक्ट करतात. एकमेकांना काय करतात? बायसेक्ट करतात, हे लक्षात ठेवा, ओके. यानंतर 4 नंबरचा जो प्रकार आहे तो म्हणजे पॅरलोग्रॅम. आता पॅरलोग्रॅमला मराठीमध्ये आपण काय म्हणतोय? समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन. आता समांतरभुज चौकोन या शब्दावरून त्याचा, या नावावरून त्याचा अर्थ समजतोय का? बघा, समांतर तुम्हाला माहित आहे, समांतर भुज म्हणजे ज्याच्या समोरासमोरील भुजा म्हणजे बाजू एकमेकाशी समांतर असतात त्याला आपण काय म्हणतोय? समांतर भुज चौकोन. इथं जर तुम्ही बघितलं तर या ज्या दोन बाजू आहेत त्या एकमेकाशी समांतर आहेत, या ज्या दोन बाजू आहेत ते एकमेकाशी समांतर आहेत, आणखीन समोरासमोरील बाजू या काय असतात? कॉन्ग्रंट असतात. आयतामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय तुम्हाला दिसतोय? तर आयताचे चारही कोण काटकोण आहेत, याचे चारही कोण मात्र काटकोण नाही आहेत. आणखीन याचे डायगोनल जे आहेत, याचे डायगोनल एकमेकाला बायसेक्ट करतात, हे लक्षात ठेवा, ओके. त्यानंतर आणखीन एक आपल्याला आता या ठिकाणी हे झाले किती नंबरचा? 4 नंबरचा चौकोनाचा प्रकार. आता आपण बघणार आहे ट्रॅपेझियम. आता ट्रॅपेझियम म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये समलंब चौकोन असं म्हणतात.
त्याला मराठीमध्ये समलंब चौकोन म्हणतात. आणि समलंब चौकोनाचाच दुसरा एक उपप्रकार आहे समद्विभुज समलंब चौकोन, म्हणजे आयसोस्केलस ट्रॅपेझियम. आता ट्रॅपेझियम म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही बघितलं तर समोरासमोरील बाजूंच्या जोडीपैकी एकच जोडी जर एकमेकाशी समांतर असेल. आता मला सांगा ही एक जोडी आहे आणि ही एक जोडी आहे, बाजूंची समोरासमोरील बाजूंची जोड्या किती आहेत बघा, ही एक आहे आणि ही एक आहे. त्यापैकी ही जी बाजू आहे ती तेवढी आपल्याला समांतर दिसते, मात्र दुसरी जी बाजू आहे ती एकमेकाशी समांतर दिसत नाही. ओके, मग समोरासमोरील बाजूंच्या जोडीपैकी एकच जोडी समांतर असेल तर अशा चौकोनाला आपण काय म्हणतोय, समलंब चौकोन किंवा ट्रॅपेझियम म्हणतोय. आता ह्या ट्रॅपेझियम मध्ये जर असमांतर बाजू, या असमांतर बाजू एकमेकाशी कॉंग्रंट असतील, एकमेकाशी कॉंग्रंट असतील म्हणजेच एकरूप असतील, तर हा जो चौकोनाचा प्रकार आहे त्या चौकोनाच्या प्रकाराला आपण काय म्हणणार, आयसोस्केलस ट्रॅपेझियम. त्याला मराठीमध्ये समद्विभुज समलंब चौकोन, समद्विभुज समलंब चौकोन हा याचाच उपप्रकार आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे चौकोनाचे मेन आतापर्यंत आपण किती बघितले, पाच प्रकार पाहिले. त्यानंतर आपण वळूया काईट कडे. आता काईट म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये पतंग म्हणतोय. या पतंगाचं जर निरीक्षण केलं तर याचे डायगोनल एकमेकाला राईट अँगल मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत आणि एका डायगोनल मुळे फक्त एकाच डायगोनलचं बायसेक्शन झालेलं आहे. या डायगोनल इकडं जेवढा आहे तेवढाच इकडं आहे, म्हणजे दोन डायगोनल एकमेकाला इंटरसेक्ट झाल्यानंतर, दोन कर्ण एकमेकाला इंटरसेक्ट झाल्यानंतर त्यातल्या फक्त एका कर्णाचं तुम्हाला दुभाजन झालेलं दिसतंय. दुभाजन म्हणजे इकडची बाजू आणि इकडची बाजू काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, आणखीन ज्याचं दुभाजन झालेलं आहे त्या डायगोनलच्या एका बाजूला असणाऱ्या ज्या दोन साईड्स आहेत त्या दोन साईड्स कशा असतात, कॉन्ग्रंट असतात. आणि त्या डायगोनलच्या दुसऱ्या साईडचे दोन साईड्स कशा असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणजे ही झाली ह्या काईटची प्रॉपर्टी. ओके, मग हे झाले चौकोनाचे प्रकार. प्रत्येक चौकोनामध्ये आणखीन कोणकोणत्या प्रॉपर्टीज आपल्याला झालेल्या आहेत आज अखेर ते तुम्हाला शोधता येतात का बघा. आणि या चौकोनाच्या प्रकारावरतीच आपल्याला या प्रकरणाच्या सुरुवातीला पहिल्याच पानावरती चौकोनाच्या संदर्भातला एक फ्लो चार्ट दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला काही जागा रिकामे ठेवलेल्या आहेत त्या जागा तुम्हाला भरता येतात का पहा. ओके, जर काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करा. यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.